मी उमेदवार बदलण्याची मागणी केली नाही आजपर्यंत. मी माझी इच्छा व्यक्त केलेली आहे आणि मी माझ्याकडनं काय होऊ शकतं पक्षासाठी, आज पक्षामध्ये काय काय होतंय पुणे शहरामध्ये, ह्या सगळ्या सविस्तर गोष्टी. मी 10 वर्ष 6 वर्ष खासदार होतो. पुणे शहरामध्ये महानगरपालिका असतील, विधानसभा असतील, लोकसभा असतील, ह्यात माझं किती योगदान राहिलेलं आहे. म्हणजे आज आपण 45 ते 55 हे 10 वर्ष उमेदीचं वय असतं, ते वय मी पक्षाला दिले आणि पक्षात काय काय कामं केले हे मी सर्व रवी चव्हाणांना काल सांगितलेलं आहे, देवेंद्र फडणवीसांना पण सांगितलेलं आहे. आत्ता अजून सर्वे पूर्ण झालेले नाही, परंतु जितकं झालं तितकं मी रवी चव्हाणांजवळ सांगितलेलं आहे. तोपर्यंत तुम्ही आता पार्टीच्या पक्के प्रचारामध्ये, मीटिंगमध्ये, कार्यक्रमामध्ये सहभागी होणार का? नाही, मी आधीच सांगितलेलं आहे, देवेंद्र फडणवीसांची मी माझे मित्र आहेत ते, त्यांचा मी आदर करतो, त्यांच्या शब्दाबाहेर मी जाणार नाही आहे, परंतु माझं दुःख मी त्यांना क्लिअर केलेलं आहे. त्याच्यावरती नंतर जो काही निर्णय होईल तो त्यानंतर मी प्रचार काम सक्रिय दिसेल आपल्याला. आता नगरसेवक, आता बघा नगरसेवक ज्या नाही, मी आता कुणालाही सांगितलं नाही काही वाईट. मी सांगितलं जिथं पक्ष बोलवेल तिथं सगळ्यांनी जाणे, पक्षाचं काम चालू ठेवणे. कदाचित उमेर बदलला तर ते माझ्या कामाला येईल पक्षकार, नाही बदललं तर मुलीसाठी कामाला येईल. त्यामुळं पक्षाचं काम थांबवा असं कोणालाही मी सांगितलं नाही, कोणाला सांगणारही नाही. मी माझं फक्त दुखणं पक्षश्रेष्ठींपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला. आता हे सर्व पक्षश्रेष्ठींकडे आहे. मी आधी इच्छुक होतो तरी मुरलीचं नाव पुढं आलं, त्यामुळं ते काही सांगता येत नाही. आपण आपलं दुःख मांडत राहायचं असतं, रडल्याशिवाय आई पण दूध देत नाही आजकाल. पूर्वीच्या आया ज्या होत्या त्यांना ओळखायचं, अरे मुलगा आता 9 वाजता